आताच एक महत्त्वाची वेगळी अशी बातमी आहे, विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी करणारी अशी ही महत्त्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले तरी 11वीमध्ये प्रवेश घेता येणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा देणं किंवा एका विशिष्ट शेर्यासह 10वीचं प्रमाणपत्र देऊन 11वीसाठी प्रवेश घेणं असे 2 पर्याय असणार आहेत. त्यामुळेच त्यांना ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचं नाही आहे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा विज्ञान विषयाची भीती कायमची वजा होणार आहे असा एक नवी तरतूद या अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आलेली आहे, जेणेकरून 20 मार्क मिळाले तरीसुद्धा 11वीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. 20 मार्कामध्ये आता 11वीमध्ये जर तुम्हाला गणित आणि विज्ञान या विषयात 20 मार्क मिळाले तरी प्रवेश मिळणार आहे, काय वाटतंय तुम्हाला, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती चांगला असा निर्णय हा? मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठीचा घातक निर्णय आहे. म्हणजे आपल्याला फक्त पदवीधरांची खोटी संख्या वाढवायची आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं हे एकदा शासनाने ठरवलं पाहिजे. आज जागतिक प्रतवारीचे जे अभ्यास होतात त्याच्यामध्ये 2020 साली भारत हा जगामध्ये 33 क्रमांकाचा देश आहे की शिक्षणाच्या दर्जाच्या दृष्टीनं. आणि इथून पुढच्या काळामध्ये जागतिकीकरणामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे नोकऱ्या मिळणार आहेत आणि त्यासाठी गणित आणि विज्ञान अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे केवळ पासिंग न करता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान कौशल्य त्याच्यातून मिळतील हा प्रयत्न करण्याची गरज आहे. जर सरकारला फक्त परीक्षा सोप्या करून फक्त गुण जर निकालच वाढवायचे असतील तर माझी अशी सूचना राहील की जन्माच्या दाखल्याबरोबरच पदवीचं प्रमाणपत्र प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारनं देऊन टाकावं. त्याचं कारण असं की खूप वाईट परिस्थिती येते. आपल्याकडे जे वेगवेगळे सर्वे येतात की आर्किटेक्ट आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या किती विद्यार्थी त्या पदवीला लायक आहेत किंबहुना पदवी घेऊनही विद्यार्थ्यांना साधे अर्ज लिहिता येत नाही अशा स्थितीमध्ये अशा प्रकारचा विचार करण्यापेक्षा गणित सोपं कसं शिकवता येईल, गणिताची गोडी विद्यार्थ्यांना कशी लागेल, विज्ञानाची गोडी कशी लागेल, याचं कारण जे कृष्णमूर्ती म्हणतात तसं की गणित आणि विज्ञान हे फक्त विषय नाही आहेत तर विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करतो, गणित हा विषय विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विकसित करतो आणि म्हणून ती त्यांच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत हे विषय आहेत. त्यामुळे मार्कांशी खेळ करण्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना त्या विषयातला समग्र ज्ञान कसं मिळेल, संकल्पना कशा स्पष्ट होतील आणि त्यातून ते विद्यार्थी जास्तीत जास्त त्या क्षेत्रामध्ये तज्ञता कशी प्राप्त करतील हा दृष्टिकोन सरकारचा पाहिजे. केवळ पदवीधरांची संख्या वाढून हा प्रश्न सुटणार नाही. अगदी खरंय, धन्यवाद आपल्या या सल्ल्याबद्दल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.